नमस्कार, मी अनघा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वात आधी तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, माझा व्हिडिओ जर का पहिल्यांदाच बघत असाल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओमध्ये मी हेअर रिलेटेड तुम्हाला काही रेमेडी सांगणार आहे। हेअर प्रॉब्लेम्स जसे आपले आहेत की हेअर फॉल खूप होतो किंवा हेअर ग्रोथ होत नाही आहे किंवा आपले केस खूपच निस्तेज दिसत आहेत किंवा म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात शाईन राहिलेली नाही आहे किंवा केस खूपच पातळ होत चालले आहेत, विरळ होत चालले आहेत, तर ह्यासाठी माझ्याकडे एक रेमेडी आहे जी मी स्वतः यूज केली आहे आणि मला खूप त्याचा फायदा झालेला आहे। तर ती रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि बघ, ती खूपच सोपी रेमेडी आहे। अगदीच म्हणजे प्रिपरेशन टाईम ऑलमोस्ट 10 मिनिट्सच असणार आहे। तर ह्या रेमेडीसाठी आपल्याला दोनच गोष्टी लागणार आहेत, एक म्हणजे कांदा आणि दुसरा म्हणजे ॲलोवेरा जेल। तर कांदा तर आपल्याकडे इझिली अवेलेबल असतोच घरामध्ये, अँड ॲलोवेरा जेलचं सांगायचं झालं तर मी सजेस्ट करेन की तुमच्याकडे जर का ॲलोवेरा प्लांट घरामध्ये असेल तर तुम्ही त्याचा जो काही फ्रेश जेल आहे तो जर काढू शकला तर खूपच छान आहे, आणि जर का तुमच्याकडे ते प्लांट नसेल किंवा तुम्ही लावू नाही शकत असाल तर मग ॲलोवेरा जेल जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, हल्ली मिळतात पॅक प्रोडक्ट्समध्ये, त्यापैकी तुम्ही काही यूज करू शकता। कांदा ह्यासाठी की कोणालाही विचारा कांद्यामध्ये काय आहे, तर सगळ्यात सोपं त्याचा आन्सर आहे की सल्फर, आणि ते आपल्या हेअर ग्रोथसाठी खूप चांगलं असतं। अँड दुसरं म्हणजे ॲलोवेरा जेल जे आपण यूज करतो आहे त्याच्याबद्दल तर काही न बोललेलंच बरं, बिकॉज ते खूपच यूजफुल आहे आपल्या हेअरसाठी, आपल्या स्किनसाठी। त्याच्यामध्ये असे भरपूर क्वालिटीज आहेत प्लस बेनिफिट्स त्याच्या आहेत। त्याच्यामध्ये इतकं केपेबिलिटी आहे की आपलं जर काही हेअर जर आपले डॅमेज असतील, म्हणजे जर काही ट्रीटमेंट घेतली असेल केमिकल्समुळे आपल्या हेअर जर का डॅमेज असतील तर ते सुद्धा त्याच्याने व्यवस्थित म्हणजे क्युअर होऊ शकतं, तर इतकी केपेबिलिटी ॲलोवेरा जेलमध्ये असते। तर जेव्हा आपण हे दोन्ही मिक्स करू तर मग त्याचा फायदा नक्कीच खूप छान होणार आहे। आणि चला मग आता विदाउट वेस्टिंग एनी टाईम आपण ह्याचा जो प्रिपेरेशन प्रोसेस आहे तो आधी बघून घेऊ। इकडे मी एक कांदा कट करून घेतलेला आहे, त्याचा आपल्याला ज्यूस काढायचा आहे, सो मी ब्लेंडर जारमध्ये तो फिरवून घेते। हा अशा पद्धतीने एवढी कन्सिस्टन्सी असेपर्यंत आपण फिरवायचा आहे, त्यानंतर गाळणीने किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये आपण त्याचा ज्यूस अशा प्रकारे काढून घ्यायचा। तर साधारण एका कांद्याचा, मीडियम साईजचा कांद्याचा एवढा ज्यूस निघालेला आहे। अँड हे आहे ॲलोवेरा जेल, हे फ्रेश मी माझ्याकडे जे झाड आहे त्यातलं मी एक हे लीफ काढलं होतं, आणि हे कसं जेल काढायचं हे मी ऑलरेडी आधी एक DIY व्हिडिओ पण केलेला आहे याच्यावरती। हे अशा पद्धतीने ॲलोवेरा जेल काढलेलं आहे, ते थोडंसं जाडसर असतं त्याच्यामुळे मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं, म्हणजे एकदा लिक्विड फॉर्ममध्ये होतं आणि लावायला पण सोपं पडतं। पाहिलं ना, खूप सोपी रेमेडी आहे आणि जास्त वेळही लागत नाही। तर आता हे अप्लाय कसं करायचं, अप्लाय करताना आपण कॉटन बॉल्स यूज करू शकतो किंवा मग जर आपल्याकडे एखादी स्प्रे बॉटल असेल तर खूपच छान आहे, बिकॉज कधीही आपल्या हेअर्सना जर का आपण स्प्रे बॉटलने यूज केलं किंवा त्याच्या थ्रू आपण काही गोष्टी जर का केसांना लावल्या तर ते प्रॉपर लावल्या जातात, आणि आपलं म्हणजे जेव्हा आपण स्पेशली आपण स्वतःहून जर का लावत असू तर मग ते खूप सोपं जातं। तर जर का आपल्याला हेअर फॉल किंवा हेअर ग्रोथ होत नाही, केस खूपच विरळ झालेत, तर अशा वेळेला स्कॅल्पमध्ये हे जास्तीत जास्त सोल्युशन लावणं गरजेचं आहे। आणि जर का आपलं केसांमध्ये म्हणजे अजिबात असे चांगले नाही दिसत आहे, शाईन नाही आहे, असे निस्तेज झाले असतील, तर मग आपण हे पूर्ण केसांना खालीपर्यंत आपण हे सोल्युशन लावू शकतो, आणि हे इतकं लावायचं की म्हणजे आपलं केस असे प्रॉपर असे ओले झाले पाहिजेत त्याच्यामुळे, आणि मग ते असं आपण टाय करून असं म्हणजे वरती बांधून ठेवू शकतो। साधारणतः जर का तुमच्याकडे वेळ असेल तर एक तास ठेवलं तर खूपच छान आहे, बट ॲटलीस्ट 35 to 40 मिनिट्स ठेवलं तर ह्याचा खूप चांगला रिझल्ट येईल। अँड ही रेमेडी तुम्ही आठवड्यातनं जर का दोनदा केलं तर नक्कीच खूप छान रिझल्ट येईल, अँड गॅरंटीड तुमचा एका महिन्यामध्ये हेअर खूपच कमी होईल अँड हेअर ग्रोथ होण्यास खूपच मदत होईल। तर
आणि हो ह्याचं जे काही रेशिओ आहे जे प्रपोर्शन आहे ते असं आहे की 1:2 म्हणजे ॲलोवेरा जेल कांद्याचा जो रस आहे त्याच्या डबल घ्यायचा आहे. जसं आता तुमच्या केसांचा व्हॉल्यूम असेल त्याप्रमाणे तुम्ही जेल आणि कांदा यूज करा, बट ॲलोवेरा जेल हे कांद्याचा जो रस असेल कांद्यापेक्षा जास्तच यूज करायचा आहे. खूपच सोपी रेमेडी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा.